टाइम एफआयआरच्या बातमीचा इम्पॅक्ट. अचलपूर परतवाडा या शहराला जोडणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये मागील 4 वर्षांपासून मोठा लीकेज होता, त्यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात होते. ही बातमी क्राईम एफआयआर पोर्टलच्या माध्यमातून अधिकारी वर्गापर्यंत पोहोचल्याने नगरपालिका अचलपूरचे अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी त्या वृत्ताची दखल घेत आज 5 ऑक्टोबर रोजी सदरचे लिकेज दुरुस्त केले. याबाबतचे वृत्त क्राईम एफआयआरने प्रसिद्ध केल्यामुळेच त्याची दखल नगरपालिकेने घेतली म्हणून नागरिकांनी क्राईम एफआयआरचे मनपूर्वक आभार मानले. हा जो लिकेज होता इथं 4 वर्षापासून हे स्वच्छ पाणी वाहत होते. या स्वच्छ पाण्यापासून काही बाजारामध्ये हे लोक जे पाणी नेत होते हे काही गोरगरिबांना पाजत होते, त्यापासून ज्या बिमाऱ्या होणाऱ्या होत्या त्या आज थोड्या पद्धतीत बंद झालेल्या आहेत. हे सर्व काही घडलं क्राईम टी व्हीच्या माध्यमातून. क्राईम टी व्हीचा तर खूप खूप धन्यवाद करायचा आहे आम्हाला की हे जे लाखो लिटर पाणी वाया जात होते हे आज लाखो लिटर. किती वर्षापासून होता लिकेज? हे कम से कम 4 वर्षापासून हा लिकेज होता. आज कसं वाटलं तुम्हाला? आज काम एकदम आनंद झाला आम्हाला की हा लिकेज बंद झाला. हे 4 वर्षापासून जे आमचं पिण्याचं पाणी जे नालीने वाहत होते ते आज आम्हाला स्वच्छ पाणी प्यायला मिळेल आणि कमीत कमी आम्ही या पाण्याची बचत करू शकू. सदर ठिकाणी हे लिकेज 1 ते 1.5 वर्षापासून साधारणतः आम्ही पाहत आहे. इथे फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता आणि मधामध्ये क्राईम टी व्ही यांनी सुद्धा याबद्दल या लिकेजची दखल घेतली होती. तरी तेव्हा मी त्यांना सांगितलं की हे लिकेज काढण्याकरिता आम्हाला संपूर्ण गावाचा सप्लाय बंद करावा लागतो आणि पूर्ण संपूर्ण पाणी ड्रेन केल्यानंतरच हे लिकेज निघू शकते. तर अनायशेच मी त्यांना सांगितलं की गणपती आणि इतर उत्सव असल्यामुळे आता हे सध्या आम्ही लिकेज काढू शकत नाही. तेव्हा अचानकपणे आम्हाला दुसऱ्या कामाकरता वॉटर सप्लाय बंद करावा लागला आणि त्या कालावधीतच आम्ही हे लिकेज काढून घेतलं आणि या त्यामुळे आता या लिकेजमधून पाणी वाहणार नाही अशी मला अपेक्षा आहे आणि लाखो लिटर जे पाणी वाया जात होतं ते जाणार नाही. त्याला आता जवळपास मला वाटते काम पूर्णत्वा झालेलं आहे. तुम्ही सकाळी पाणीपुरवठा सुरू केला होता, नेमका तो कसा विषय होता? तर आम्ही दुसऱ्या टाकीवरून यांना थोडंसं पाणी पाणीपुरवठा सकाळी दिला आणि संपूर्ण टाकी ड्रेन करून आणि पाईपलाईन ड्रेन करून हे सकाळी 8 वाजतापासून काम चालू केलं. तर आता पूर्णत्वास येत आहे आणि संध्याकाळपासून पुन्हा आता पाणीपुरवठा व्यवस्थित होईल, सुरळीत होईल.